भारतीय राज्य घटनेने प्रत्येक व्यक्तीला समानता दिली आहे. कोणत्याही व्यक्तीला त्याचा जात, धर्म आणि पंथाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नुकतेच नागरिकता संशोधन विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेतले. देशाची अखंडता आणि सर्वधर्म समभाव धोक्यात आणणारे हे विधेयक आम्हाला मान्य नाही, असे सांगत उमरेड शहर व परिसरातील मुस्लिम समाज एकवटला. हे विधेयक मागे घ्या अशी घोषणा करत भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बुधवारी पेठ जुने बस स्थानक इतवारी बाजारातून होत तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. हे विधेयक संविधानाचा मूळ सिद्धांताचा विरुद्ध असून हे विधेयक संविधानाच्या भावनेचा मूळ रचनेचे उल्लंघन करत असल्याचा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आंदोलनाच्या माध्यमातून या विधेयकाचा निषेध करण्यात आला. यावेळी परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूज करिता प्रतिनिधी भूपेश पाठराबे. या बातमीचे प्रायोजक आहे राज इव्हेंट प्लॅनेट. डेकोरेशन, साऊंड, लाईट, फ्लावर डेकोरेशन, जनरेटर सुविधा, फिक्सर लाइटिंग, फायर शो, LED वॉल व सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे ऑर्डर घेतल्या जातात. संपर्क करा राजू ढेबुदास, मोबाईल नंबर 9822704670, गणेश मांढरे, मोबाईल नंबर 8087342229.